या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्याचा आधार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढला असून संपूर्ण घाटनांद्रा परिसर थंडीने गारठला आहे। तर या थंडीपासून शरीराला गरम ऊब मिळावी यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहे। यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले तलाव तुडुंब भरलेले आहे। वरब्बीच्या असलेल्या गहू हरभरा या पिकांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे। गहू हरभरा ही पिके बहरात आली असून पडणारी थंडी या पिकांसाठी पोषक ठरत आहे, त्यामुळे परिसर हिरवागार दिसत आहे। यावर्षी जास्त प्रमाणात थंडी राहील असे मत अनेकांनी व्यक्त केले होते, मात्र वातावरणाच्या लहरीपणामुळे व सतत राहत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही दिवस थंडी गायब झाली होती, त्यामुळे वातावरणात उष्णता निर्माण झाली होती। आता वातावरणात बदल झाला असून कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे। तापमानाचा पाराही दररोज 8 ते 9 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली येत आहे, त्यामुळे आता सकाळी व रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे। सायंकाळी व सकाळी ग्रामस्थ महिला मित्र मंडळी एकत्र येऊन शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहे। तर शेकोटी भोवती विविध विषयांवर चर्चा करून गप्पाचे फड रिंगताना दिसत आहे। पडणाऱ्या थंडीमुळे नागरिक सकाळपासूनच गरम उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहे। सायंकाळ नंतर रस्त्यावरील पादचाऱ्यांची वर्दळ ही या थंडीमुळे कमी झाली असून सायंकाळी 7 वाजेपासूनच नागरिक घराबाहेर पडणे नापसंत करत असल्याने रस्ते निर्मनुष्य व सामसूम होत आहे। थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून लहान मुले वृद्ध मंडळींना या थंडीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। थंडीचे प्रमाण दिवसभर राहत असल्यामुळे दुपारीही वातावरणात गारवा जाणवत असून या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्य लोकांचे चांगलेच हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। ज्यामुळे आला हिवाळा, नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा।